बँकेच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण करून कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना स्फूर्ती चौक विश्रामबाग येथे समोर आली याबाबत डीसीसी सी सी बँकेचे मॅनेजर कुलदीप अनिल पाटील वर्ष पस्तीस राहणार मुक्कामपस्ट कोपाडी तालुका करवीर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहन बबन माने राहणार कराड आणि भाग्यश्री मोहन माने राहणार विश्रामबाग अशी गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपी मोहन माने यांनी डी सी सी बँकेतून सन दोन हजार सोळा साली दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपये कर्ज घेतले होते परंतु ऑगस्ट दोन हजार अठरापासून संशयित मोहन माने यांनी कर्ज थकवले होते त्यामुळे फिर्यादी यांच्या डी सी सी बँकेने कायदेशीर प्रक्रिया करून कर्जदार मोहन माने यांचा मोजे कुपवाड येथील सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्न एक अ नवीन सर्वे नंबर एकशे दहा एक अ जुना प्लॉट तेहतीस क्षेत्र पाचशे ऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी चौरस मीटर या जागेमध्ये असलेला रत्नाप्रभा बंगला हा सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे पंचनामा करून ताब्यात घेतला त्यानंतर संशयित भाग्यश्री माने यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी ते एकवीस एक डिसेंबर एक दोन हजार एकवीस रोजी बारावाच्या सुमारास फिर्यादी यांच्या बं बँकेचा बंगल्याचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बंगल्यातील सामानाची अदलाबदल केली तसेच नासधूस करून आर्थिक नुकसान केले आहे फिर्यादी यांचे बँकेचे अधिकारी विनायक गौराजे हे दिनांक एक डिसेंबर दो दोन हजार बावीस रोजी बँकेच्या प्रॉपर्टीमध्ये व्हिजिट करण्याकरिता गेले असता त्यांनाही संशयित आरोपी भाग्यश्री माने यांनी हातवारे करून आरेरावीची भाषा वापरून पुन्हा या बंगल्यात न येण्याची आणि बघून घेण्याची धमकी देऊन बंगल्याच्या बाहेर काढले तसेच मोहन माने यांनी फिर्यादीचे बँकेस कोणत्याही प्रकारची सूचना न देता अगर बँकेची परवानगी न घेता मोहन माने यांनी ती मिळकत त्यांची मुलगी भाग्यश्री यांच्या नावे बेकायदेशीररित्या बक्षीसपत्र करून देऊन बँकेची फसवणूक केली आहे तसेच संशयित आरोपी भाग्यश्री माने यांनी सुमारे एक वर्षापासून फिर्यादीच्या बँकेच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून बँकेचे आर्थिक नुकसान केले असे विश्रामबाग पोलीस ठाण्यातील फिर्यादीत म्हटले त्यानुसार दोघांवर भारतीय दंडविधान कलम तीनशे चौतीस चारशे अठ्ठेचाळीस चारशे वीस चारशे बावन्न चारशे बावीस चारशे सत्तावीस पाचशे सहा चौतीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत